आणि जबाबदारीने खेळ करण्यासाठी इथे टीम सिलेक्शन बेस्ट ऑफ 11 इथे निवडले जात आहेत जेमेरी नाचणे संघाच्या माध्यमातून। प्लेइंग 11 इथे सिलेक्ट केली जाते, कुणाला संधी द्यायची कुणाला विश्रांती द्यायची याचं बातचीत सलामसलत जयभेरी नाचणे संघाच्या माध्यमातून। आणि इथे कुठेतरी आपल्या ग्रामदेवतेला आणि त्याचबरोबर इष्टदेवतेचा वंदन केलं जातं, ललकारी देते जाते, जय जयकार केला जातोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय तो जयभेरी नाचणे संघ। दुसऱ्या बाजूला SP 11 मिरा संघ होम ग्राउंडवरती जणू काही खेळ करताना तो दिसणार आहे, हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि आतापर्यंत बहारदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाले। परेशने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली पाहिले, त्याचबरोबर अमृतच्या माध्यमातून चांगली फलंदाजीच पाहिले आणि या संपूर्ण जर रेंजर प्लेयर आपण प्रथमेशकडे त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो, परंतु जयभेरी नाचणे संघाकडनं ही त्याच पद्धतीची खेळी आहे या क्रीडांगामध्ये निश्चितच केली जाईल। आतापर्यंत त्याच पद्धतीचा खेळ आपण पाहिलाय। यावेळी दाखल होणारी जोडी आहे ओमकार गाडी आणि अक्षय पाटील। जयभेरी नाचणे संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते। दुसरा सेमी फायनलचा सामना फायनलमध्ये दाखल होण्याचं स्वप्न या दोन्ही संघाने इथे पाहिलंय, परंतु ते स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होईल या येणाऱ्या चार षटकांमध्ये पाहायचं आहे। चार षटकांचा होणारा सामना बॉलिंग मार्क वरती येतोय। पहिले षटक घेऊन अनुभवी असा परेश विकेट आणि स्क्वेअर लेग एम्पायर म्हणून अजित पाटील। पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण पाहिले आणि सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्येही त्यांच्या माध्यमातून अचूक असे निर्णय निश्चितच आपल्याला इथे पाहायला मिळतील यात मात्र कोणतीही शंका नाहीये। अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा मेगा फायनलचा दिवस आणि दुसरा सेमीफायनलचा सामना स्वागत दुसरा सेमीफायनलचा सामना त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं ही मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्यासोबत जोडले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। पहिला चेंडू परेशच्या माध्यमातून इथे मोठा फटका बाउंड्री लाईन क्रॉस करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। ओमकार गाडीच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच नामदार चषक ब्रँडन षटकार फ्लाइटेड सिक्स होता। इथे उंची नव्हती या फटक्याला, परंतु प्रथमेश आणि कैलास या दोघांनाही दुभागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला इथे आपण पाहिलंय। जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते परेश। पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका सलग दुसऱ्या चेंडूवरती लगावलेला आणखीन एक घडागाडी चेंडू जातो आउट ऑफ द पार्क षटकार जबरदस्ती फलंदाजी इथे पाहायला मिळते। हल्ला चढवला जात आहे पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर बाज फलंदाजीला सुरुवात करताना जयभेरी नाचणे संघाचा हा ओमकार गाडी इथे कुठेतरी आघाडी घेताना दिसतोय। जबरदस्त चाललेली तिची खेळी पाहायला मिळते आणि परेशवरती चढवलेला हा हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतोय। सलग दोन चेंडूवरती दोन षटकार इथे टोकलेत आपला आगास मैदानामध्ये दाखल करताना दिसतोय आणि घडाघाती फलंदाजी करून अंडर प्रेशर इथे आणलं गेलंय ते यावेळी परेश याला। परेश इथे हा प्रेशर धुडकावेल का पुन्हा एकदा हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल काय करेल पुढच्या चेंडूवरती पाहूया क्रीडांगणाच्या आतमध्ये। यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलेला फटका इथे जाईल वन बॉल्स सीमा रेषा पार चौकार। तिन्ही चेंडूवरती नेत्रदीपक अशी हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल चढवलेला हा हल्ला आहे इथे कुठेतरी आतापर्यंत 16 धावांचा मारलेला डल्ला आपण इथे पाहतोय। पुढचा चेंडू परेशी असा यावेळी टाकलेला चेंडू गुड लेंथ वरती होता चेंज ऑफ पेस होता ड्राईव्ह केला चेंडू येतो मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे तयार आहे सज्ज आहे। यावेळी निर्धाव चेंडू जी सांगत आहे इथे होताना दिसतोय आणि कुठेतरी परेश इथे कम बॅक करतोय की काय। चार चेंडूंचा खेळ इथे झालाय आणि चार चेंडू मध्ये आतापर्यंत 16 धावा इथे उभारल्या गेल्या आहेत। यावेळी लो फुल टॉस होता बॅट वरती घेण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकलाय त्यावर बाईच्या स्वरूपात एक धाव इथे घेतली गेले त्या एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 17 धावा। अक्षय पाटील स्ट्राईक ने येईल सामना करेल परेश याच्या पुढच्या चेंडूंचा। पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर बाज अशी फलंदाजी ओमकार गाडीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते। स्ट्राईक इथे अक्षय पाटील के क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडस बदललं जात आहे डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे उभा केला गेला तो प्रथम इशू।
पावर प्लेचा षटक असल्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाइनच्या बाहेर आहेत आणि यावी अक्षयच्या बॅट मधून आणखी एक दणकट दणदार चेंडू जातो सीमा पार षटकार जबरदस्त चढवलेला आक्रमण परेशा या गोलंदाजी वरती आहे नस्तनाबूत षटक असल्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाइनच्या बाहेर आहेत आतापर्यंत ज्या ज्या वीर आपला संघ संकटामध्ये गेला त्या त्या वीर संकटातनं बाहेर काढण्याची जबाबदारी ज्यानं पार पाडले तो प्रथमेश बॉलिंग मार्क वरती येतोय गेम चेंजर असा हा प्लेअर आहे एसपी इलेव्हन बिर्या संघाचा पुन्हा एकदा गेम चेंज करून आपल्या संघाला इथे तारेल का ही आपल्याला पाहायचं या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती येतोय राईट हँड वरती विकेट मारा घेऊन प्रथमेश आणि स्ट्राईकला असेल तो ओमकार गाडी जो वैयक्तिक 16 धावसंख्येवरती गडागाठीशी फलंदाजी करताना दिसतोय प्रथमेशचा पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट यावी टाकलेला शॉर्ट पिच चेंडू पहिलाच फटका यावी मंचाच्या दिशेने चेंडू जाईल आरपार सीमा पार ब्रँडेड षटकार छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 6 धावा जबरदस्त फलंदाजी इथे पहा वरती गडागाठीशी फलंदाजी षटकामध्ये चांगली गोलंदाजी करेल का ही आपल्याला इथे पाहायचं आहे पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू थोडासा शफल झाला फाईन लेगच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही चेंडू जातोय निर्धाव एक चेंडू तू जातोय एक चेंडू माझा अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये चाललेला खेळ कधी फलंदाज हावी ठरतोय तर कधी गोलंदाज प्रथमेश इथे कुठेतरी कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला पुढचा चेंडू यावी लो फुल टॉस होता फ्रंटला आला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्र रक्षण इथे प्रथमेश सलग दुसरा चेंडू इथे डॉट जातोय आणि निश्चित इथे म्हणावं लागेल कुठेतरी कम बॅक करतोय तो प्रथमेश पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर सलगचे दोन चेंडू इथे डॉट डिलिव्हरी करताना प्रथमेश आपल्याला एसपी इलेव्हन बिर्या संघाकडनं पाहायला मिळतोय स्ट्राईकला येतो ओमकार पुढचा चेंडू खेळण्यासाठी इथे सज्ज होईल यावी फटका दमदार आहे चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावळी आणि इथे एक सुरेख जेल स्मिथच्या माध्यमातून पॅवेलिनच्या दिशेने परतेल तो ओमकार गाडी ओमकार गाडीच्या वादळी खेळीचा इथे कुठेतरी अंत होतोय स्मिथच्या माध्यमातून एक सुरेख जेल इथे पाहायला मिळाला पहिला झटका जय भैरी नाचणे संघाला ओमकारच्या स्वरूपात मैदानात दाखल होतोय तो तोलान हाई एक घडागाती फलंदाजीसाठी परिचित असलेला या क्रीडांगणावरती यापूर्वीच्या सामन्यामध्ये यानं घडागाती फलंदाजी आपल्या संघासाठी केले या टुर्नामेंटमध्ये याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली परंतु आतापर्यंत काय झाले याला महत्व नाहीये महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही कशी कामगिरी करता याला खूप महत्व आहे कारण तुमचं सर्व जे काही भवितव्य आहे ना ते या सामन्यामध्ये आहे तुला नॉस्ट गेटला असेल आणि स्ट्राईकला असेल तो अक्षय पाटील वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळ करतोय प्रथमेश ऑन दी मार्क आहे इथे कुठेतरी आपल्या संघाला कम बॅक करून देताना दिसतोय आपल्या संघाला सावरताना दिसतोय आपल्या संघाला तारताना दिसतोय तो प्रथमेश पुढचा चेंडू राईट हँड वरती विकेट अक्षय पाटीलसाठी दुसऱ्या षटकाचा सुरू असलेला खेळ यावी ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू होता रॅपिड होता यष्टी रक्षक इथे असफल ठरतोय निर्धाव चेंडूजी सांगतात जबरदस्त गोलंदाजी इथे म्हणावी लागेल प्रथमेशच्या माध्यमातून आणि का मला गेम चेंजर म्हणून ओळखलं जातं आणि का मला या टुर्नामेंटमध्ये गेम चेंजर म्हणून पाहिलं जातं याची प्रचिती देताना इथे प्रथमेश पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर सुरेख 4 चेंडू इथे पाहायला मिळाले काय गोलंदाजी केले मित्रांनो या गोलंदाजाने इथे कुठेतरी जय भैरी नाचणे संघाला रोखलंय ओमकारला पॅवेलिनचा रस्ता दाखवला त्यानंतर अक्षयकडे स्ट्राईक आली परंतु अक्षय इथे निराश करतो सलग दोन चेंडू इथे डॉट गेले आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते ते प्रथमेश याचं एक मोहरा गाडत करून केवळ 6 धावा त्याने खर्ची पाडल्या आहेत एसपी इलेव्हन संघाचा गेम चेंजर प्लेअर प्रथमेश पुन्हा एकदा इथे यशस्वी ठरलेला पाहायला मिळतोय धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 29 धावा
सहा धावा देऊन एक मोहरा गाळत गेला. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचे पाच चेंडू इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो प्रथमेश याने. पहिले दुसरं षटक तिसरं षटक कोण घेऊन तन्मय बॉलिंग मार्गवरती येईल. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. याच्यावरती हे तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली गेले, भार सोपवला गेलाय. आणि इथे हा फलंदाज गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे इथे आपल्याला पाहायचं आहे. फायनल मध्ये दुसरा संघ कोणता ठरेल हे आपल्याला या सेमी फायनल मध्ये कळणार आहे. पहिला इनिंगचा खेळ सुरू आहे. प्रथम गोलंदाजी करताना जयभेरी नाचणे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही तोला नाही स्ट्राईकला. तन्मयच्या पहिला चेंडूचा इथे सामना करताना दिसतोय. निर्धाव चेंडूने षटकाला केलेली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. तन्मय तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू तोलांसाठी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, अप्रतिम गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. लाजवाब टप्पा इथे पाहायला मिळाला. आणि कुठेतरी जयभेरी नाचरे संघाच्या धावगतीला रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आणि धावसंख्या इथे कुठेतरी कोळंबलेली पाहायला मिळते इथे जयभेरी नाचरे संघाची. पोलान सलग दोन चेंडू इथे डॉट जात आहेत. तन्मय इथे कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या संघाला चांगली गोलंदाजी करून देताना. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फटका इथे फसला. अजित पाटील चेंडूच्या दिशेने येतोय. अजित पाटीलच्या माध्यमातून एक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय. तोलान बॅवलनच्या दिशेने परतेल. शून्य धाव संख्येवरती गोल्डन टचचा शिकार ठरतोय जयभेरी नाचणे संघाचा. तोलान तोला दिले. अक्षय पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया कोणता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल जात होतोय. आणि सलग आठ चेंडू इथे डॉट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सेमी फायनलच्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. प्रथमेशचा टाकला गेलेला पहिला चेंडू आणि त्यानंतरचे सलग आठ चेंडू इथे आपल्याला डॉट गेलेले पाहायला मिळत आहेत. नवलाई जयभेरी नाचणे संघाला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडणारी ही अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाले. कारण महत्वपूर्ण सामन्यामध्ये सलग आठ चेंडू डॉट जाणं हे खूपच घातक आहे. संघ ते प्रथमेश आणि तन्मय याच्या गोलंदाजीला. ओमकार गाडी मैदानाच्या बाहेर आल्यानंतर कंप्लीटली धावगती इथे ब्लॉक केली गेले, रोखली गेले. पुढचा चेंडू यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिडल स्टिक वरनं चेंडू ऑफ साइडला थोडीशी वळण घेताना इथे पाहायला मिळालं. त्यामुळे बॅट बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चांगलं यष्टी रक्षण आणि अक्षय पाटील यावेळी असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असतील. धावसंख्या आहे ती 29. 29 धावेवरतीच रोखलं गेलंय. इथे फटका दर्जेदार आहे. आउट ऑफ द पार्क षटकार. नामदार चषक ब्रँडेड षटकार इथे पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तन्मय बॉलिंग मार्कवरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. शॉर्टपिच टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने इथे पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक स्मित येतोय. तद्वर एक धाव इथे घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 36 धावा. 2 गडी बाद 36 धावा. प्रथम फलंदाजी करताना जयभेरी नाचणे संघाची. डू ओर डाय करा किंवा मरा अशी परिस्थिती. फायनल मध्ये दाखल होण्यासाठी चाललेलं क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला होम ग्राउंड वरती खेळताना एसपी 11 मिरा संघ, तो दुसऱ्या बाजूला जिद्दीवरती आणि आत्मविश्वासाने भरारी घेऊन सेमी फायनल मध्ये दाखल झालेला जयभेरी नाचणे संघ इथे आपल्याला दिसतोय. पहिलं षटक इथे कुठेतरी महागडं ठरलं होतं ते परेश याचं. त्यानंतर प्रथमेशने आपल्या संघाला सावरलं. त्यानंतर बॉलिंग पार्क वरती तन्मय आला आणि तन्मयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. पहिलं षटक 23 धावांचं होतं आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये सुरेख गोलंदाजी झाली. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावा. शेवटच्या 2 षटकांमध्ये पहिलं षटक सोडलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये केवळ 13 धावा संघाच्या खात्यावरती जमा झालेल्या पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक केवळ 23 धावांचं होतं आणि त्यानंतरची 2 षटकांमध्ये केवळ 13 धावा इथे उभारू शकला तो जयभेरी नाचणे संघ. बॉलिंग पाठ मध्ये शेवटचं षटक घेऊन येतोय प्रथमेश सावंत.
राइट हैंड ओवर द विकेट 10-12 पावलांचं घेतलेले रनअप अक्षय पाटील स्ट्राइकला आहे। घणाघातीचं हे ओवर षटक असेल, इथे कुठेतरी आक्रमण करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल। राइट हैंड ओवर द विकेट, पहिलाच टाकलेला चेंडू लेग साइडच्या बाहेर, इथे लेंथ कुठेतरी बिघडले, दिशा कुठेतरी भरकटले आणि या भरकटलेल्या दिशेचा फायदा मात्र मिळतो जय भैरी नाचणे संघाला। एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, धावसंख्या होती यावेळी 37 धावा। शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना प्रथम फलंदाजी करताना जय भैरी नाचणे संघाची यावी फुलटा चेंडू, ना सूरत देखता है ना मूरत देखता है, ये तो अपने टीम की जरूरत देखता है। बॉल बेहतरीन फटका इथे पाहायला मिळाला, एक शानदार षटकार इथे पाहायला मिळाला, इथे आवश्यकता होती षटकाराची आणि तो षटकार इथे अक्षय पाटीलच्या बॅट मधून निघतोय। या 6 धावा इथे कॉन्फिडन्स वाढवून जातील ते अक्षय पाटील याच्या आणि दबावाखाली आणतील ते गोलंदाजाला। धावसंख्या इथे पाहायला मिळते 43 धावा। शेवटचा अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, जबरदस्त अशी फलंदाजी अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपण इथे म्हणू शकतो, कारण ओमकार खाडी आल्यानंतर एकमेव फलंदाज जो इथे चौका षटकार लगावताना आपल्याला इथे दिसतोय। नॉन स्ट्राइक एंडलाही अजय आहे, क्षेत्ररक्षक इथे सजवलं जात आहे, तन्मयला बाउंड्री लाईनच्या दिशेने घेतलं गेलं, लेग साइड कम्प्लिटली क्षेत्ररक्षकांनी कव्हर केलेली पाहायला मिळते। प्रथमेश स्मिथ आणि तन्मय बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका, दर्जेदार मोठा हवेमध्ये आणि चेंडू खाली येतो प्रथमेश, प्रथमेशच्या माध्यमातून घेतला गेलेला हा झेल अक्षयची खेळी इथे संपुष्टात आणतोय आणि प्रथमेश ने टाकलेला हा चेंडू आमंत्रण होत प्रथमेश। येणारा काय सांगेल, परंतु इथे कुठेतरी पुढे सरकला होता, चेंडू पर्यंत पोहोचलाही अतिशय सुरेख होता, परंतु झेल मात्र पकडू शकला नाही। कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथे कॅच ड्रॉप झाले, परंतु ही सुटलेली झेल इथे कुठेतरी मॅच ड्रॉप करेल का हा येणारा काळ ठरवेल। यावेळी चेंज ऑफ पेस लो फुल टॉस आणि इथे प्रथमेश सोनार याचा बळी दिला जाईल, जेणेकरून स्ट्राईक अजय इकडे राहील कशी आणि अजयने स्ट्राईक आपल्याकडे घेतले, मैदानावरती दाखल होतो तो विजय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अजय आणि विजय अशी जोडी पाहायला मिळेल। जय आणि विरू नंतर जर कुठली हिट जोडी झाली असेल ना तर ती जय भरी नाचणे संघाची अजय आणि विजयची जोडी ती मैदानावरती इथे दाखल होते। चेंडू शिल्लक आहेत ते यावेळी 2, या 2 चेंडू मध्ये आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील अजय आणि विजयच्या माध्यमातून हे इथे आपल्याला पाहायचं आहे। प्रथमेश सावंत पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला येतो अजय, नॉन स्ट्राईकला विजय, यावेळी टाकलेला चेंडू ब्लॉक गोल मध्ये होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार इथे केला जातोय आणि यावेळी असफल ठरणारा हा अजय पॅव्हिलियनच्या दिशेने परतेल, जेणेकरून शेवटचा चेंडू विजयला खेळण्यासाठी दिला जातोय। सागर मैदानावरती दाखल होईल, यापूर्वीचा सामनावीर ठरलेला हा खेळाडू नॉर्थ गेनला असेल। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून आणि या सामन्यावरती जर आपण लक्ष दिलं तर परेशच महागडे षटक सोडलं ना तर त्यानंतर केलेली तिन्ही गोलंदाजांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर खूपच लाभदायक आणि संघाला तारणारी होती। आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 8 धावा खर्ची पाडून चांगली गोलंदाजी करताना दिसतोय ना तो प्रथमेश सावंत। शेवटचा चेंडू यावी विजयसाठी, सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सुरेख झेल इथे पाहायला मिळते कैलासच्या माध्यमातून। शेवटचा मोहरा इथे गारद होईल, षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त। चेंडू यावी विजयसाठी,
सुंदर फटका लॉन्ग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सुबेक झेल पाहायला मिळते. पंचेचाळीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी आपण पाहतोय. स्ट्राईकला येतो परेश आणि नॉन स्ट्राईकला अमृत. पहिले षटक सागरच्या माध्यमातून थोडीशी उसळी घेणारा हा चेंडू होता, बाउन्सर चेंडू होता. शोल्डर लेंथ मध्ये मारा केला. सर्व यष्टीरक्षक अक्षय पाटीलच्या दिशेने चेंडू विसावा घेताना आपण पाहतोय. पहिला निर्धाव चेंडूने षटकाला इथे सुरुवात केली. या पूर्वीच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला सागर बॉलिंग मार्गवरती राईट हँड ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावी रॅपिड टाकलेला चेंडू. आणखीन एक अप्रतिम मारा इथे पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. बॉडी लेंथ पासून दूरवरती खेळला जातोय. कारण सागरला माहिती आहे परेशची फलंदाजी. कारण याला जर स्टिक टू स्टिक गोलंदाजी केली ना तर हा लेग साईडला बिग हिट करताना आपल्याला इथे दिसेल. त्यामुळे स्टिक पासून दूरवरती इथे गोलंदाजी केली जाते.
जेणेकरून बॅटच्या रेंज पासून दूरवरती चेंडू इथे टप्पा कसा जाईल, लाईन कशी राखली जाईल याची रणनीती। यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक इथे तयार आहे। तत्वर एक धाव इथे घेतली गेले, स्ट्राईक गेली ती अमृतकडे, आणि या अमृतला रोखण्यात यशस्वी होईल का सागर ही आपल्याला इथे पाहायचं आहे। श्री गणेशा होतोय धावांचा, एक धाव फलकावरती। यावेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा देण्याचा इथे प्रयत्न केला गेला, असफल ठरतोय तो अमृत। निर्धाव चेंडूची सांगता आहे, चार षटकांमध्ये 45 धावा इथे उभारायचे होते, याचाच अर्थ प्रत्येक चेंडू महत्वाचा, आणि हा पॉवर प्लेचा षटक, इथे पॉवरबाज फलंदाजी इथे होणं आवश्यक आहे। सागर पुढचा चेंडू अमृतसाठी, अमृत तयार। यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, याही वेळी निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना सागर दिसतोय। आतापर्यंत पहिले दोन चेंडू डॉट होते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतली गेली, आणि त्यानंतर जे पुन्हा दोन चेंडू इथे डॉट जात आहेत। पॉवर प्लेचं हे अप्रतिम षटक इथे आपण म्हणू शकतो, जय बैरी नाचणे संघाच्या या सागरच्या माध्यमातून। केवळ एक धाव इथे दिली गेली, पाच चेंडू मध्ये एक धाव खर्ची पाडून सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये सागर। सागरचा पुढचा चेंडू, या बी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू बॅक फुटवरती येऊन मोठा फटका इथे खेळला जातोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी। या चार धावांनी धाव सागर, सागरचा पुढचा चेंडू इथे आपण पाहिला, जय बैरी मुरुगवाडा विरुद्ध नवलाई पावडे मिर्या यांच्यामध्ये खेळला गेला, दोन मिर्या गावातील बलाढ्य संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आपण पाहिले, परंतु एका संघाचं इथे स्वप्न भंग ठरले, फायनल मध्ये दाखल होऊ शकला नाही, सेमी फायनल मध्ये त्याला हार पत्करावी लागली, ती नवलाई पावडे मिर्या संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय। परंतु त्यानंतर अजूनही मिर्या गावचं स्वप्न इथे आकार घेताना आपण पाहतोय, परंतु इथे फलंदाजी कशी होईल, ते स्वप्न इथे पूर्ण होईल का, फायनल मध्ये दाखल होईल का मिर्या गावातील एखादा संघ, ही आपल्याला या सामन्यामध्ये पाहायचंय। सर्वांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये SP11 मिर्या संघाच्या या खेळीकडे। बॉलिंग मार्क वरती येतोय तो प्रथमेश सोनार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल, आणि स्ट्राईकला आहे तो परेश। बाउंड्री लाईन कव्हर केली जाते, चार क्षेत्ररक्षक लेफ्ट साईडच्या बाउंड्री लाईनला कव्हर करताना इथे आपण पाहतोय। प्रथमेश सोनार राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल। यावेळी ऑफब्रेक केलेला चेंडू, फटका मोठा आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुमित, आणि सुमित नागवेकरच्या माध्यमातून 1-0 झेल, जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश सोनारच्या माध्यमातून इथे गेली गेली। गुड लेंथ मधून थोडासा इन स्विन केलेला हा चेंडू होता, परेशने मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला, आणि या प्रयत्नात तो फसला। सुमित नागवेकरच्या ज्या ज्या वेळी संकटामध्ये असलेला हा संघ तारणारा, अनहोनी को कर दे होनी, असा महेंद्र सिंग धोनी SP11 संघाचा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय। आपल्या संघाला इथे तारणा आवश्यक असेल, सावरणा आवश्यक असेल, आणि त्यासाठी प्रथमेशला इथे मोठी खेळी करणं आवश्यक असेल। प्रथमेश सोनार पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला आहे तो अमृत। अमृत सारख्या एक अष्टपैलू खेळाडूला इथे रोखलं गेले। प्रथमेश पुढचा चेंडू, तावसंघ इथे स्थिर आहे ती 5 धावांवरती, दुसरं षटक प्रगतीपथावरती, राईट हँड ओव्हर द विकेट। यावेळी ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, आणि इथे क्लीन बोल्ड, अरे गेट क्लीन बोल्ड होतोय तो। यावेळी अमृत अप्रतिम गोलंदाजी प्रथमेश सोनारच्या माध्यमातून सलग दुसऱ्या चेंडूवरती दिलेला हा दुसरा धक्का आहे, हॅट्रिक चेंडू असेल, आणि हा सेमी फायनल मध्ये जर ही हॅट्रिक गेली गेली ना, तर ही खूपच महत्वपूर्ण हॅट्रिक ठरू शकते, आणि एक उत्कृष्ट गोलंदाजीची दावेदारी ठरणारी हॅट्रिक ठरू शकते।
काय घडेल या क्रीडांगणावरती या सेमी फायनल मध्ये आपल्याला पहिली हॅट्रिक इथे पाहायला मिळेल का? आतापर्यंत स्पर्धेमध्ये हॅट्रिक झाले आहेत, परंतु या हॅट्रिकला खूप किंमत असेल, खूप महत्व असेल, कारण सेमी फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये हॅट्रिक करणं याचाच अर्थ उत्कृष्ट गोलंदाजीच्या दावेदारामध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासारखं आहे. प्रथमेश सावंत राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल आणि समोर फलंदाजीसाठी दाखल झालाय तो शुभम. शुभम आणि प्रथमेश यांची जोडी, एसपी इलेव्हन संघाची ही लाख मोलाची जोडी इथे आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का? पुढचा चेंडू यावेळी टाकलेला चेंडू इथे उंच खेळण्याचा प्रयत्न आणि प्रथमेश सलग तीन चेंडूवरती तीन मोहरे गाठत हॅट्रिक या सेमी फायनल मध्ये. आपल्याला हॅट्रिक साधताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केलं या गोलंदाजाने, पहिल्या चेंडूवरती मोहरा गाठत, दुसऱ्या चेंडूवरती ही दुसरा धक्का इथे दिला गेला आणि या तिसऱ्या चेंडू इथे मात्र खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या संघाच्या रिझल्ट साठी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडताना इथे प्रथमेश नाथ सोनार इथे दिसतोय. ज्यावेळी स्ट्राईकला असेल एका बाजूला प्रथमेश सोनार तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो सुमित. प्रथमेश टू प्रथमेश या क्रीडांगणावरती कोणता प्रथमेश यशस्वी होईल? रॅपिड टाकलेला चेंडू सन्मान दिला, हलक्या हाताने इथे ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने, त्यावर एक धाव इथे घेतली जाते. प्रथमेश इथे एका धावीने स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय. सुमित मैदानाच्या आतमध्ये आहे, स्ट्राईकला धावसंख्या होती फक्त सहा धावा, 39 धावांची आवश्यकता अजूनही. शॉर्टपिच टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने टटवला गेलाय, चेंडू येतोय फाईन, खूपच फाईन, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. एक धाव इथे घेतली जाते आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न यशस्वीपणे होताना दिसतोय. एक एक रन इथे महत्वाची आहे आणि इथे प्रथमेशला माखारी दवडलं गेलंय. ही तिसरी रन होऊ शकली असती, सुमितला कुठेतरी चांगलं रनिंग करणं आवश्यक आहे. एक एक धावेला इथे तुम्हाला महत्व आहे आणि तुमच्याकडनं जेवढ्या धावा जमवल्या जातील ना तेवढ्या खूप महत्वाच्या ठरणार आहेत अंतिम दोन षटकांमध्ये. इथे सुमितला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगलं रनिंग करावं लागेल. एका धावेला दुसऱ्या धावेसाठी परावर्तवेमध्ये परावर्तन करणं आवश्यक असेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील प्रथमेश सोनार याचा पुढचा चेंडू सुमितसाठी. यावी फुलटा चेंडू, फटका मोठा आहे, आर पार, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिल्या तीन चेंडूमध्ये जी चांगली गोलंदाजी झाली होती ती मात्र त्यानंतरच्या तीन चेंडूमध्ये पाहायला मिळाली. षटकातील प्रथमेश सोनार संपलेला नाहीये, 50-50 50-50 चान्सेस दोन्ही बाजूला समान आहे आणि दोन्ही बाजूला समान पद्धतीने चाललेला हा सामना इथे पाहायला मिळतोय. सेमी फायनलचा रंगतदार रोमर्शक असा चाललेला हा सामना, इथे शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला इथे निश्चितच पाहायला मिळेल. एक क्रिकेटचा थरार इथे अनुभवायला मिळेल मसोबाच्या या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा टीम मीटिंग घेऊन तिसरा षटक पाहायचा आहे. कोण येते बॉलिंग मार्गवरती? या तिसऱ्या षटकाचा चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवला जातोय हे इथे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईकला असेल तो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला सुमित आणि बॉलिंग मार्क वरती येतोय अजय. अजय इथे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि या षटकावरती या सामन्याचा एक रिझल्ट देणारा अंदाज, एक जजमेंट आपण आखू शकतो. हे षटक कशा पद्धतीने डिलिव्हर होतं याच्यावरती सर्व अवलंबून असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राखल्या जातील ना हे या षटकामध्ये पाहायचं आहे. त्यामुळे हे महत्वपूर्ण षटक असतं खेळाच्या दृष्टिकोनातून. पहिलाच टाकलेला शॉर्टपिच चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, वाईड बॉलचा इथे करार, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेने धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल 15 धावा, 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. राईट हँड ओव्हर दी अजय,
पुन्हा एकदा सेम रिझल्ट, पंचांना इथे थोडीशी कवायत करताना आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक अतिरिक्त डाव वाईट स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या 29-16, 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांमधून अजय साठी कमेंट्स येताना इथे दिसत आहेत. अजयचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू इथे बॅटची हलकीशी कड आणि एक झेल. महत्वाचा मोहरा, गेम चेंजर असा प्लेयर प्रथमेश पॅवेलियनच्या दिशेने परतोय. हा खूपच मोठा धक्का असताना एसपी इलेव्हन मीडिया संघासाठी, जी स्वप्न एसपी इलेव्हन मीडिया संघाने पाहिली होती त्या स्वप्नांना तडा देणारा हा खेळी अशी म्हणावी लागेल प्रथमेश आजी, जी संघासाठी घातक ठरले ही विकेट. पॅवेलियनच्या दिशेने परत होतो प्रथमेश. एसपी इलेव्हन संघाचं स्वप्न इथे कुठेतरी भंग ठरतय की काय, भंग होतय की काय. आता परिस्थिती इथे थोडीशी चेंज होईल. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 29 धावा. अजय बॉलिंग मार्क वरती राईट हँड ओव्हर द विकेट, स्ट्राईकला आहे तो प्रथमेश सावंत. यावी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू ऑफ साईडला शपल होऊन लेग साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू जी सांगता इथे झालेली पाहायला मिळते. आणि अजय इथे कुठेतरी चांगली लाईन्थ आणि लेंथ मध्ये मारा करताना पहिले दोन चेंडू स्वैर होते, दिशा भरकटलेली होती, त्यानंतर चांगलं कमबॅक इथे केलं गेलं. पुन्हा एवढा बिगिट करण्याचा प्रयत्न पाहिजे तसा टाइम होऊ शकला नाही. थोडीशी घाई इथे झाली चेंडू गॅदर करताना, याचा फायदा मात्र मिळाला तो प्रथमेश सावंत याला. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि या एका धावीने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 17 धावा. नऊ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. अजय पुढचा चेंडू, यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते या एका धावीने. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 18. 27 धावांची अजूनही आवश्यकता. अजय पुढचा चेंडू घेऊन यावी सुमित साठी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू मोठा फटका इथे खेळला गेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दणकट दमदार बहारदार षटकार. या 6 धावा इथे कुठेतरी अजय पुढचा सुमित साठी काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या. यावी फटका पुन्हा एकदा मोठा आहे. चेंडू येईल, नो चान्स फॉर एनी प्लेअर. बिग हिट 6. क्षेत्र रक्षकाला इथे मात्र दर्शक व्हावं लागलं. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या. यावी फटका पुन्हा एकदा मोठा आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालली होती परंतु यानंतर सुमितने लगावलेले 2 षटकार इथे कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू राईट हँड यावी ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. जोरदार अपील येस्टॅन पासून दूरवरती क्रॉस 100 चेंडू होता. लेग येस्टी इथे मिस करून जाणारा हा चेंडू, त्यामुळे लेग बिफोर विकेट चा अपील इथे फेटाळलं गेलंय. पंच इथे सलाम मसलत करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
आपण पाहतो सेमी फायनलचा सुरू असलेला दुसरा सामना इथे एसपी 11 मीडिया विरुद्ध जय भैरी नाचणे यांच्यामध्ये खेळला जातोय. एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल लेग बाईच्या स्वरूपात. एका धावीने धावसंख्या इथे पाहायला मिळेल ती 31. सहा चेंडू 14 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. विनंती असेल जय भैरी नाचणे संघ, पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखा. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असताना महत्वपूर्ण सामना फायनल मध्ये दूर जागा फिक्स करण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल हे इथे आपल्याला पाहायचं आहे. कुणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि कुणाचं स्वप्न इथे भंग होईल ना हे आपल्याला या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळायचंय. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लाहून तर नजरे सर्व कुणी नजरेला आयुष्याला द्यावे उत्तर. इथे येणाऱ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला त्या संकटाच्या नजरेमध्ये नजर रोखून इथे सामना करण्याचा आवश्यक असेल. या दोन्ही संघाला इथे गोलंदाज हवी ठरेल का फलंदाज हवी ठरेल ही इथे आपल्याला पाहायचं आहे. कोणत्या संघाचं स्वप्न इथे रंग बनेल आणि कोणत्या संघात स्वप्न इथे भंग होईल हे इथे आपल्याला पाहायचंय. फायनलमध्ये दुसरा संघ दाखवलेल या 6 चेंडूमध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बॉलिंग मार्क वरती इथे दाखल होतोय शेवटचं षटक घेऊन सुमित नागवेकर वरती हा निर्णायक षटकाचा भार सोपवला गेलाय. याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. तो विश्वास इथे कुठेतरी सार्थक ठरेल का ही आपल्याला या 6 चेंडूमध्ये पाहायचंय. स्ट्राईकला आहे तो सुमित ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार आणि 2 धावा आपण निघालेल्या पाहिल्या आहेत. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळ करताना दिसतोय तो सुमित. इथे 6 चेंडूंचा कशा पद्धतीने सामना करेल. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असं समीकरण आणि या संघाची सर्व सूत्र आहेत ना ती समितच्या हातामध्ये आहेत. आणि हे सूत्र हे गणित इथे सोडवण्यात यशस्वी होईल का सुमित. दोन्ही बाजूला सुमित. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या दरम्यान जातोय. एक धावी ते घेतली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि चांगली रणनीती. कुठेतरी सुमितकडे स्ट्राईक राडा आवश्यक होतं आणि यासाठीच केलेला हा हट्टाहास होता. सुमितला स्ट्राईक देण्यासाठी त्याच्या नावाने सोडलेला बळी म्हणू शकतो. पाच चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. विचार काय करतोस काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये उतरून दाखव. इथे प्रवाहामध्ये उतरावं लागेल या फलंदाजाला. आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये 13 धावांची. एसपी 11 संघ उपस्थित असले मिऱ्या गावातील हे सर्व क्रिकेट रसिक आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या संघाचा चेअरअप करण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. आणि हे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व दर्शक जे आहेत ना ते एसपी 11च्या विजयासाठी आतुर झालेले आहेत. परंतु या आतुर झालेल्या या स्वप्नासाठी केवळ 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. पुढचा चेंडू फुलटा चेंडू मोठा फटका. यावेळी चेंडू जाईल अप्रतिम क्षेत्ररक्षक तोलांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा 2 धावा आपल्या संघासाठी इथे रोखले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक तोलांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. हवेमध्ये थोडीशी जाम घेतली चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी रोखले आहेत ना आता या तोलान याने. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असं समीकरण आहे. ज्याचे असतील प्रयत्न बेस्ट तो ठरणार सर्वश्रेष्ठ. इथे प्रयत्न कुणाचे बेस्ट होत आहे इथे पाहायचं. इथे फटका चुकलाय. जबरदस्त प्रयत्न इथे केला गेला अक्षय पाटीलच्या माध्यमातून. स्वतःला कम्प्लिटली इथे झोकून दिलं. या ठरणार सर्वश्रेष्ठ. इथे प्रयत्न कुणा
प्रयत्न आहेत, कठोर प्रयत्न इथे केले जात आहेत। मित्रांनो, हे यश सहजासहजी मिळत नाही, ते खेचून आणावं लागतं प्रयत्नांच्या जोरावरती, आणि ते प्रयत्नांचा जोर इथे लगावला जातोय राजय भैरी नाचणे संघाच्या माध्यमातून। अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, बॉलिंग मार्गवरती सुमित, यावी फुल टॉस चेंडू ग्राउंड कार्पेट, लेग साइडच्या दिशेने चेंडू येतोय, सागर इथे चेंडू फील्ड करेल, त्यावर एक धाव इथे घेतली जाते आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला नाही। जोरदार अपील केलं जात आहे, स्ट्राईक असेल ती यावेळी कैलास याच्याकडे। अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दोन्हा डावांची आवश्यकता, एक चौकार एक षटकाराची आवश्यकता, काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायचं आहे। लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईत माझा अंत नाही, पुन्हा उठेल आणि पुन्हा लढेल, इथे लढावं लागेल, इथे बिडावं लागेल, इथे काहीतरी करून दाखवावं लागेल। दोन चेंडूमध्ये दहा धावांची आवश्यकता असताना कैलास स्ट्राईकला, यावी टाकलेला ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू इथे स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू इथे बोर्डला बॉडी लाईनच्या दिशेने, एक धाव इथे घेतली जाते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि दोन धावांवरती समाधान इथे मानावं लागेल। स्ट्राईक राहील ती कैलासकडे, एक चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आणि इथे जय भैरी नाचणे संघ फायनल मध्ये दाखल होण्यासाठी एका चेंडू पासून दूरवरती आहे। सुमितच्या माध्यमातून इथे चूक झाली तर खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, काय घडेल काय बिघडेल या एका चेंडू मध्ये इथे आपल्याला पाहायचं आहे। विजयाचा कळस जर आपल्या डोक्यावरती चढवायचा असेल तर तुम्हाला इथे प्रयत्न सरस करावे लागतील आणि ते सरस प्रयत्न आतापर्यंत जय भैरी संघाच्या माध्यमातून इथे झालेत। शेवटचा निर्णायक रिझल्ट देणारा एक चेंडू, सेमी फायनल मध्ये दाखल कोणता संघ होईल हे सांगणारा हा एक चेंडू आहे। आतापर्यंत आपण 90% हा संघ जय भैरी नाचणे संघाच्या माध्यमातून इथे झुकलेला पाहायला मिळतोय, परंतु इथे जर सुमितच्या माध्यमातून एक चुकीची फेकी केली गेली ना तर ती संघासाठी खूप घातक ठरू शकते। बॉलिंग मार्गमध्ये सुमित नागवेकर, राईट हँड राऊंड विकेट, यावी फ्रंट लाईन खेळलेला फटका, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर आणि दोन धावांनी विजयी ठरतोय, फायनल मध्ये दाखल होतोय तो जय भैरी नाचणे। एसपी 11 संघाच्या माध्यमातून चांगला खेळ इथे केला गेला, परंतु काहीतरी कुठेतरी कमी पडलं आणि एसपी 11 मिऱ्या संघाचं स्वप्न इथे भंग ठरलं आणि या मिऱ्या गावचे सेमी फायनल मध्ये दोन्ही दाखल झालेले संघ या टुर्नामेंटच्या बाहेर जाताना इथे आपण पाहतोय। या स्वप्नांना कुठेतरी चुराडा झालेला इथे पाहायला मिळाला, या स्वप्नांना इथे कुठेतरी तडा गेलेला पाहायला मिळाला आणि इथे मात्र स्वप्न पूर्ण झालंय ना ते जय भैरी नाचणे संघाचं। फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ बनलाय तो जय भैरी नाचणे। यानंतर या स्पर्धा